आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि मला श्री नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात माथाडी कामगारांचं एक डेलिगेशन भेटलं आहे आणि हा जो काही सन दोन हजार तेवीसचा विधानसभा विधेयक क्रमांक चौतीस महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार यांचं नोकरीचे नियमन व कल्याण आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस आहेत यासंदर्भात काही मतं त्यांनी देखील या ठिकाणी मांडलेली आहेत आणि आम्ही त्यांना देखील हे समजावून सांगितलं की माथाडीच्या कायद्याच्या विरोधात हे सरकारने उलट माथाडीचा कायदा सक्षम झाला पाहिजे आणि खोटे माथाडी माथाडीच्या नावावर वसुली करणारे माथाडीच्या नावावर उद्योगांना लुबाडणारे अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे याकरता हा कायदा आम्ही आणला आहे आणि त्यांचं आणि अनेक सभागृहातल्या सदस्यांचं हे मत झालं की याच्यामध्ये सखोल अशा प्रकारची त्याचं अनुसंधान करावं लागेल म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हा जो हे जे विधेयक आहे हे आम्ही संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आपल्याला विनंती एवढीच आहे की त्या संयुक्त चिकित्सा समितीचा ठराव आणायचा असल्यामुळे त्याचा रेशिओ दोन्ही सभागृहाचा आणि सगळी नावं या संदर्भातले निदेश आपण जर कार्यालयाला दिले तर मग ते आल्यानंतर सविस्तर असा त्याचा प्रस्ताव आणता येईल या संदर्भातले निर्देश दिले जातील